महायुति प्रत्याशी अनूप धोत्रे ने अकोला लोकसभा से अपना नामांकन दाखिल कर दिया है। नामांकन भरने के दौरान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले सहित अकोला जिले के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। बता दें कि नामांकन दाखिल करने से पहले बीजेपी के अनूप धोत्रे ने बीजेपी कार्यालय से रथ के जरिए शक्ति प्रदर्शन किया और एक नामांकन रैली निकाली जो कि बीजेपी कार्यालय से शुरू होकर जूना तहसील होते हुए कलेक्ट्रेट कार्यालय पहुंची, जहां भाजपा उम्मीदवार अनूप धोत्रे ने अपना नामांकन फॉर्म भरा। अनूप धोत्रे यांचा अर्ज भरण्याकरता आलो आहे। प्रचंड प्रतिसाद, हजारो लोक रैली मध्ये या ठिकाणी होते आणि मला विश्वास आहे की अकोल्यामध्ये अनूप धोत्रे चांगल्या मताने निवडून येतील। आज पहिले तर सुरुवातला घरी आई वडिलांचे, घरी आपल्या मंदिरातील सगळ्या देवांचे, तपे हनुमान, राजेश राजेश्वर असतील, या सगळ्या देवांचे आशीर्वाद घेतले आहेत। आज मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मान्य पालकमंत्री विखे पाटील साहेब हे सगळे अकोल्यातील फॉर्म भरण्याकरिता उपस्थित राहणार आहे। सोबतच जिल्ह्यातील लोकसभेतील सगळे आमदार, सगळे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि मतदार बंधू, सगळे माझे माता भगिनी ह्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहेत। एक आनंदाचं वातावरण अकोल्या लोकसभेमध्ये आहे।